महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सुमारे 2 तास सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांशी लॉकडाऊन संदर्भात चर्चा केली आहे. या चर्चेअंती मुख्यमंत्री लॉकडाऊन कायम ठेवण्याच्या विचारात असले तरी त्यांनी आधी सर्वसामान्य जनता आणि हातावरचं पोट असणाऱ्या घटकांचा विचार करावा अशी भूमिका आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी मांडली. गेल्या वर्षी केंद्र सरकारनं 6 महिने मोफत धान्य आणि महिलांना 3 महिन्यांसाठी 1500 रुपये दिले होते. राज्य शासनानंही आधी गोरगरिबांना मदत जाहीर करावी अशी अपेक्षा चंद्रकांतदादांनी व्यक्त केली. मात्र संपूर्ण लॉकडाऊनला भाजपचा पाठिंबा नाही असंही ते म्हणाले. तो निर्णय काही अद्याप झाला नाही, परंतु माननीय मुख्यमंत्री महोदयांची दिशा ह्या कोरोनावर नियंत्रण करायचं असेल तर कडक लॉकडाऊन करावा अशी दिसते. माननीय देवेंद्रजींनी, माजी मुख्यमंत्री आणि आताचे विरोधी पक्षनेते, यांनी हा आग्रह धरला आहे की याच्यामध्ये वेगवेगळ्या घटकांचा विचार आपण काय करणार आहोत, किती दिवस हे सगळं चालणार आहे, याच्यावरच्या नेमक्या उपाययोजना काय, असा कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन तुम्ही मांडल्याशिवाय जर घाईघाईने लॉकडाऊन केलं तर त्याचा फार मोठा उद्रेक होईल. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी बहुधा हे मान्य केलं की त्याचं कल कडक लॉकडाऊनच्या दिशेने आहे, परंतु त्यांनी हे मान्य केलं की असा एक कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन करायला लागेल. परंतु अजितदादांनी हे मान्य केलं की सोमवारी असे जे हातावर पोट असणारे घटक आहेत त्यांना काय पॅकेज देता येईल याचा विचार आम्ही करू. परंतु लॉकडाऊन वर्षभर झाल्यानंतर ज्या प्रकाराने समाजातला प्रत्येक माणूस मेटाकुटीला आलेला आहे, त्याच्या अजूनही काही दिवस लॉकडाऊन करणार असाल तर ज्या अडचणी आहेत त्याचा विचार, त्या विचारावरची उपाययोजना केल्याशिवाय तुम्हाला हे करता येणार नाही, असं अतिशय आग्रहपणे आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून आमचे नेते देवेंद्रजींनी मांडलं आहे.